भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचं चंदीगडच्या रुग्णालयात निधन झालं. मिल्खा सिंग यांना 20 मे रोजी कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर 3 जून रोजी त्यांना चंदीगडच्या PGIMER रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. मिल्खा यांनी कोविडवर मात केली होती. 13 जूनला त्यांची तपासणी निगेटिव्हही आली होती. पण कोविडजन्य आजारातून निर्माण झालेल्या आरोग्याच्या इतर समस्यांमुळे त्यांना पुन्हा ICU मध्ये दाखल करावं लागलं. डॉक्टरांच्या पथकानं अनेक प्रयत्न केल्यावरही त्यांचा जीव वाचला नाही. 5 दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नी आणि भारताच्या माजी व्हॉलीबॉल कॅप्टन निर्मल मिल्खा सिंग यांचंही कोविडजन्य आजारानं निधन झालं होतं. मिल्खा यांना देशभरातील लोकांनी ट्विटरवरून आदरांजली वाहिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा फोटो ट्विट करत मिल्खा सिंग हे असंख्य भारतीय चाहत्यांच्या मनात कायम राहतील असं म्हटलंय. भाग मिल्खा भाग या चित्रपटात मिल्खा सिंग यांची भूमिका साकारणारे अभिनेते फरहान अख्तर यांनीही भारताच्या या महान धावपटूला श्रद्धांजली वाहिली आहे. पंजाबचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासह सुखबीर सिंग बादल यांनीही आपल्या भावना ट्विटरवरून व्यक्त केल्या. तर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मिल्खा यांनी देशाला नवा आत्मविश्वास दिल्याचं म्हटलंय. क्रिकेटर हरभजन सिंग, क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनीही श्रद्धांजली वाहताना मिल्खा यांनी हजारो लोकांना प्रेरणा दिल्याचा उल्लेख केलाय. मिल्खा सिंग यांना फ्लाइंग शेख अशी उपाधी मिळाली होती. 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्ण जिंकणारे ते भारताचे एकमेव धावपटू ठरले होते. 1958 टोकियो आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये मिल्खा सिंग यांनी 200 मीटर आणि 400 मीटर शर्यतीत बाजी मारली होती. तर 1962 जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये 400 मीटर आणि 4x400 मीटर रिले स्पर्धेत त्यांनी सुवर्ण जिंकलं. 1958 साली कार्डिफ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही त्यांनी 400 मीटर शर्यतीचं सुवर्ण जिंकलं होतं. पण 1960 रोम ऑलिम्पिकमध्ये 400 मीटरच्या शर्यतीत त्यांना 4थ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. त्यांचं पदक अगदीच 1/1 सेकंदानं हुकलं होतं. पण त्यांनी नोंदवलेली वेळ पुढची 40 वर्ष राष्ट्रीय विक्रम म्हणून कायम होती.